मी आणि माझी होणारी बायको आम्ही लिव्हिंगमध्ये राहत होतो. माझी होणारी बायको खूप सुंदर होती म्हणून मी तिला ऑफिसमध्ये जायला नकार दिला आणि तू आता घरीच राहत जा असं सांगितलं, कारण ऑफिसमध्ये येणारे जाणारे माणसं तिच्याकडे बघायचे ते मला अजिबातही आवडत नव्हते. एक दिवस मला माझ्या बायकोबद्दल खूप मोठी सत्य घटना कळाली. ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या बायकोचं पहिलं लग्न झालं होतं आणि 10 वर्षांपूर्वी ती तिच्या नवऱ्याला सोडून इकडे शहरात पळून आली होती. पुढे जे काही कळाले ते ऐकून तर माझं डोकं गरगरायला लागलं, कारण माझ्या बायकोचा मुलगाच तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या वयाचा होता. माझी होणारी बायको माझ्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी. मी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो. आमचा एक ग्रुप होता. मला एक मुलगी खूप आवडायची, पण ती ऑलरेडीच दुसऱ्याच एका कंपनीतील मुलाला एंगेज होती. त्या दोघांची खूप छान मैत्रीही होती आणि ते लिव्हिंगमध्येही राहत असल्याचं मला बाहेरून कळालं. माझी सगळी लाईफ छान चालू होती. प्रीती जितकी दिसायला सुंदर होती तितकीच ती कामातही छान होती. तिला आमच्या सगळ्यांच्या आधी लवकरच प्रमोशन मिळायचं आणि तेही नेहमीच. आता मीही तिच्यासोबत जरा बोलायला लागलो होतो. कदाचित तिला माझ्या मनातील तिच्याबद्दलच्या फिलिंग्स माहिती नव्हत्या, पण मी तिच्यासोबत नेहमीच राहायचो. जेवण सोबत करणे, कॅन्टीनमध्ये सोबत जाणे, चहा वगैरे सोबत घेणं, सगळं काही मी तिच्यासोबतच करायला लागलो होतो. आणि कुठे आता तिलाही माझ्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला होता, तोही हळूहळू. आणि तीही माझ्या डेस्कसमोर आता बसायला लागली. म्हणून आम्ही दोघेही आता एकमेकांना बघायचो, एकमेकांसोबत जास्त बोलायचो. मला तर ती अगोदरपासूनच आवडतच होती, पण तिच्याही मनात माझ्याबद्दल काही आहे की नाही हे मला अजून माहिती नव्हतं, कारण ती ऑलरेडी दुसऱ्या मुलासोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होती. तोही आमच्या ग्रुपमधलाच होता. पण आमच्या दोघांची जवळकी एकता बघून त्याला राग यायला लागला आणि तो नेहमीच आता प्रीतीसोबत भांडण करायला लागला की तू माझ्याकडे कमी लक्ष देते आणि राहुलकडे जास्त लक्ष देत असते. तेव्हा ती बोलते की राहुल माझा जस्ट फ्रेंड आहे, पण तरी देखील तुझ्यापेक्षा जास्त तो मला समजून घेतो. तू फक्त संशय घेणं आणि भांडण करायचं सोडून काहीही एक करत नाही. एक दिवस असंच प्रीती कॅन्टीनमध्ये एकटीच बसलेली असताना मीही तिच्या जवळ जाऊन बसलो आणि काय माहिती मला काय वाटलं, नकळत मी तिला बोलून गेलो की तू किती छान आहेस आणि तू ज्या मुलासोबत राहते तो तुझ्यावर नेहमीच असा डाऊट घेतो, भांडण करतो. तुला वाटत नाही का तू त्याला सोडून द्यावं आणि तुझी लाईफ तू एकदम व्यवस्थित जगावी. तेव्हा ती बोलते की तू बरोबर बोलत आहेस, पण तसं लाईफ पार्टनर मिळायलाही पाहिजे की जो आपल्यावर संशय घेणार नाही आणि आपल्याला हवं तसं तो जगू देणार. तेव्हा मी लगेचच तिला बोलतो, मी आहे ना जर तुला वाटत असेल तर. ती माझ्याकडे लगेच बघते. तितक्यातच तिथे तिचा बॉयफ्रेंड राकेश येतो आणि तो लगेच तिच्यासोबत परत भांडण करायला लागतो की इथे मी एकटा चहा पीत आहे आणि तू मात्र याच्यासोबत इथे येऊन गप्पा मारत बसली आहेस. आणि त्यांचं भांडण खूपच टोकाला जातं. तिथेच त्यांचा ब्रेकअप होतो आणि ते वेगळे होतात. ती खूपच रडत असते आणि रडणाऱ्या मुलीला खांदा तर पाहिजेच असतो. म्हणून मात्र मी माझा फायदा शोधण्यासाठी तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिला परत एकदा जे सकाळी बोललो होतो तेच बोलतो की तू हे सगळं विसरून जा आणि माझ्यासोबत लिव्हिंगमध्ये राहायला सुरुवात कर, आपण लवकरच लग्न करून टाकू. तिला खूप आनंद होतो. ती मला होकार देते आणि माझ्यासोबत राहायला तयार होते. आता आम्ही दोघं छान राहत होतो. ती सुंदर असल्यामुळे आता तिच्याकडे सगळेच बघायचे. तसेच ऑफिसमध्ये मला कळालं होतं
की तिचा जो पहिला बॉयफ्रेंड होता तो का इतका पजेसिव्ह होता. त्याच्या गर्लफ्रेंडकडे जर कोणीही असं वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यालाही तितकाच त्रास होत असेल आता जितका त्रास मला होतो आहे. कुणी तिच्याकडे बघितलं तर म्हणून मी तिला सांगितलं की प्रीती तू आजपासून घरीच राहत जा, मी आहे ना जॉब करायला, आपल्या दोघांना पुरून उरेल इतका पगार आहे माझा, त्याच्यामुळे तू काही टेन्शन न घेता तुझा इन्जॉयमेंट कर तोही घरीच बसून, आणि घरात बसूनच तुझं तुला जे आवडेल ते तू करत जा. तीही जॉबला कंटाळलीच होती त्याच्यामुळे काहीच विचार न करता तीही बोलली ठीक आहे तू म्हणत असेल तर मी तसं करेन, म्हणून ती घरीच थांबली. आता आमचे दिवस छान मजेत जात होते. आमच्या दोघांचे भांडणं जसे होतच नव्हते, आम्ही एकमेकांना फार समजून घ्यायचो आधी. आता ती इतकी सुंदर होती म्हटल्यावर तिच्या पुढे आपण बोलणारच काय. असंच एक दिवस मी ऑफिसला निघून गेलो तेव्हा घरी कोणीतरी माणूस आला. मी पुढे गेलो तर मला समजलं की मी मोबाईल फोन घरीच विसरून आलो आहे, म्हणून मी फोन घेण्यासाठी घरी आलो. तेव्हा तो माणूस तिथून परत रिटर्न जात होता. तेव्हा मी प्रीतीला विचारलं की कोण होता तो माणूस, तर तिनं मला सांगितलं की काही नाही एक सेल्समॅन होता, त्यांच्या इन्शुरन्स कंपनीबद्दल इन्फॉर्म करत होता. पण मी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाही लागत, मी त्याला बोलून बरोबर काढून दिलं. तेव्हा मी प्रीतीला बोलतो की बरं झालं तू असंच केलं. आता प्रीती घरामध्ये व्यवस्थित राहत होती, पण तिचा जो बॉयफ्रेंड होता राकेश तो नेहमीच माझ्यावर ऑफिसमध्ये काट खात असे, मला बोलत असे की तू माझी गर्लफ्रेंड माझ्यापासून दूर केलीस, तिला काहीतरी वेडंवाकडं सांगून तुझ्या घरी लिव्हिंगमध्ये राहायला घेऊन गेलास, मी सोडणार नाही तुला. काही दिवसांनी राकेश मी घरी नसताना जाऊन प्रीतीला त्रास द्यायला लागला, प्रीतीला बोलायला लागला की तू प्लीज माझ्याकडे आता परत ये, मला माफ कर, मी तुझ्यावर परत असे संशय कधीच घेणार नाही, तुझ्यावर मी रागवणार नाही, खरं तर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, प्लीज माझ्याकडे तू घरी परत ये. पण प्रीती मात्र त्याला बोलते आता हे शक्य नाही, मी राहुलवर खूप प्रेम करायला लागले आणि राहुल आणि मी लवकरच आता लग्न करणार आहोत, त्याच्यामुळे प्लीज आता तू इथून निघून जा आणि इथे परत येऊ नकोस. तो रागातच तिथून निघून गेला. आता त्याच दिवशी मी संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो. प्रीतीने झालेला प्रकार सगळं काही मला सांगितला. मला मात्र राकेशचा फार राग आला होता. मी तिला बोललो तू टेन्शन घेऊ नकोस, मी उद्या ऑफिसला गेल्यानंतर त्याच्याकडे बघतो. तितक्यातच दरवाजाची बेल वाजली. एक सुंदर देखणी मुलगी आमच्या दरवाजात उभी होती आणि तिनं लगेचच येता येताच मला विचारलं तुम्ही राहुल आहात ना, मी हो बोललो आणि प्रीतीकडे बघून ती म्हणाली हॅलो आंटी ओळखलत का मला, तुम्ही कशाला ओळखाल मला, मीच सांगते मी रिंकी, तुमच्या घरामध्ये जो आतमध्ये एक रूम आहे तो मला रेंट न दिला आहे. तेव्हा मात्र प्रीतीला आंटी म्हटल्यामुळे फार राग आला, मला तर थोडं हसायलाच आलं होतं. प्रीती तिच्याकडे गेली आणि बोलली तुला मी आंटी दिसते का, तू मला आंटी का म्हटलीस, तेव्हा ती मुलगी प्रीतीला बोलली आता आंटी आहात तर तेच बोलेल ना बरं. मी लगेचच तोपर्यंत बोललो की थोडासा वेट करा, मी घर मालकाला विचारतो की खरंच तुम्हाला रेंटनं हा रूम दिला आहे का ते, तर मी फोन करतो आणि तेव्हाच ते घर मालक म्हणतात की अर्जंट आहे, 7 दिवसांसाठी तिला तिथे राहू द्या त्या मुलीला, नंतर ती चालली जाईल. तेव्हा मी प्रीतीला बोलतो की ठीक आहे राहू दे तिला इथे, ती 7 दिवसानंतर जाणार आहे परत, आणि त्यातली त्यात आपल्याला पण तर महिन्याचं फक्त अर्धच भाडं द्यायचं आहे, बाकी सगळंही रिंकी त्यांना पे करणार आहे. आता मात्र प्रीती म्हणते इट्स ओके तू म्हणत असेल तर ठीक आहे. पण प्रीती लगेचच तिच्याजवळ जात तिला बोलते हॅलो माझ्या राहुलपासून दूर राहायचं, त्याला इतकं चिपकायची काहीही एक गरज नाही,
तुझे जे काम आहे ना ते करायचं आणि इथून गुपचूप निघायचं. आता मला कळायला लागलं की कोणतीही मुलगी कितीही सुंदर असू दे, पण तिचा जो बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींकडे जरासं बघितलं किंवा दुसरी मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडे बघते त्याच्या गळ्यात स्वतःहून पडत असेल तर त्या सुंदर मुलीच्या तोंडावरून स्पष्ट दिसतं की ती किती जळत आहे. आपला बॉयफ्रेंड कुणाच्या नादी लागू नये असं पण तिला वाटत असेल. खरंच रिंकी फार सुंदर होती, पण मी तिच्याकडे त्या नजरेनं कधी बघितलंच नाही, कारण मी प्रीतीवरच मनापासून प्रेम करत होतो. मला ती पहिल्यापासूनच आवडायची, जेव्हापासून मी कंपनी जॉईन केली होती तेव्हापासून, कारण ती कंपनीमध्ये खूप आधीपासूनच जॉब करत होती. एक दिवस परत एकदा अचानकच राकेश घरात घुसतो आणि प्रीतीवर बळजबरी करायला सुरुवात करतो. आणि प्रीतीला काय होतं माहिती नाही, पण तीही त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करते आणि दोघेही परत एकरूप होतात. पण ती त्या दिवशी दरवाजा बंद करून आतमध्ये राकेशसोबत, हे मला माहिती नव्हतं, कारण ती त्याच्यावर प्रेम करायची हे तिनं मला सांगितलं होतं. पण आता त्याच्यावर ती प्रेम करत नाही, तिनं त्याच्यासोबत ब्रेकअप केला आहे, त्यामुळेच आम्ही लिव्हिंगमध्ये राहायला सुरुवात केली होती. पण ती आता नेहमीच पैशांची मांग करायची, ज्याच्याकडून पैसे मिळायचे त्याच्याकडे ती जायची. आता राकेशसुद्धा तिच्यावर रागवत नव्हता, चिडत नव्हता, म्हणून ती परत एकदा त्याच्याजवळ जायला लागली होती. एक दिवस अचानक तिनं माझ्याकडे 10,000 मागणी केली आणि मला बोलली की मला पैशांची गरज आहे, मी आता जॉब सोडला आहे, त्याच्यामुळे तू मला 10,000 अरेंज करून दे. मी तिला विचारलं, तुला इतके पैसे कशासाठी लागत आहेत? तेव्हा ती मला बोलली, मी तुझी गर्लफ्रेंड आहे, बायको नाही, तू बायकोसारखे प्रश्न मला विचारू नकोस. तेव्हा मी तिला बोललो की ठीक आहे, मी तुला अरेंज करून 10,000 देऊन टाकेल. इकडे रिंकी माझ्याजवळ यायचा बराच प्रयत्न करत होती. आमच्या दोघांचीही मैत्री ही वाढली होती. हे मात्र प्रीतीला अजिबातही आवडत नव्हतं. त्याच्यामुळे एक दिवस अचानक प्रीती चिडूनच रिंकीला घराबाहेर काढते आणि बोलते की प्लीज तू इथून निघून जा, मला माहिती आहे तुला इथे कोणी पाठवलं आहे ते, आणि सुरेश नाव घेते. आता मी प्रीतीला विचारतो, हा सुरेश कोण आहे? तेव्हा प्रीती बोलते, मी तिला मुद्दामून असं बोलले, मला नाही माहिती की सुरेश कोण आहे ते, पण माझ्या डोक्यामध्ये नुसतं सुरेश येत होतं. म्हणून मी एक दिवस अचानकच ऑफिसला निघून गेलो असं दाखवलं आणि रिंकीला भेटलो आणि तिला विचारलं की जे प्रीती विचारत होती सुरेशबद्दल, तो सुरेश कोण आहे? तेव्हा मला रिंकी बोलली की मी कोणतीही गोष्ट तुला सांगू शकत नाही, पण मी तुला सुरेशला नक्कीच भेटवून देऊ शकते. आता मात्र मला ही आतुरता लागली सुरेशला भेटायची, की हा सुरेश आहे तरी कोण. मी सुरेशला भेटायला गेलो, रिंकी ही माझ्यासोबतच होती. तेव्हा सुरेशनं मला अशा काही गोष्टी सांगितल्या की माझ्या पायाखालची जमीनच सरकली गेली. सुरेश मला बोलला, प्रीती माझी बायको आहे, 10 तिनं मला सोडून दिलं आहे, आम्हाला 3 आहेत, तिचा पहिला मुलगा लग्नाच्या वयात आहे आता, ती 10 कोणत्या तरी राकेश नावाच्या मुलासोबत आमचं गाव सोडून इकडे शहरात पळून आली होती आणि तेव्हापासून ती इकडेच राहते. आता मात्र मला धक्काच बसला की प्रीती वयानं इतकी मोठी आहे, इतकी सुंदर दिसते की असं वाटतं की ती फक्त 20-25 असेल, पण सत्य हे होतं की ती 45 एक महिला होती. जे ऐकून मला तर फारच टेन्शन आलं. तेव्हा मी सुरेशला विचारलं की तुम्ही घरी आले होते त्या दिवशी, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण आता माझ्या लक्षात आलं. तेव्हा सुरेश बोलतो, हो मी तुमच्या घरी यासाठी आलो होतो की मला प्रीतीला सांगायचं होतं की तुझा मुलगा लग्नाच्या वयात आला आहे,
पण त्याचं लग्न जमत नाही. सगळे बोलत आहेत की आई पळून गेली आहे त्याची दुसऱ्या पुरुषासोबत. म्हणून मी प्रीतीला बोलवायला आलो होतो की तू आता परत एकदा आपल्या घरी चल. तुझ्या मुलाचं लग्न झाल्यावर परत हवं तर तू तुझं लाईफ जगण्यासाठी इकडे शहरात निघू नये. पण तिनं ऐकलं नाही माझं. ती खूपच विचित्र बाई आहे. सुरेशच्या तोंडून तिच्याबद्दल असं काही गोष्टी ऐकून मला तर विश्वासच पटत नव्हता. म्हणजे ती राकेशसोबत इकडे पळून आल्यानंतरही तिने दुसऱ्याच कुणातरी सोबत लग्न केलं होतं आणि नंतर त्यालाही सोडून तिनं परत तिचा पहिलाच तो बॉयफ्रेंड राकेश होता त्याच्यासोबत राहायला लागली, जो की अजूनही तिच्या म्हणजे माझ्या घरी येत असतो जेव्हा मी घरात नसतो. आता तीन मुलांची आई प्रीती ही माझ्यासोबत माझ्या घरात राहत होती आणि मी माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या बाईसोबत लग्न करणार होतो. हे ऐकून आणि विचार करूनच मला धक्का बसला होता. आता काहीही करून मला तिच्या तोंडूनच सगळ्या काही गोष्टी ऐकायच्या होत्या, पण ती सांगणं शक्यच नव्हती. म्हणून मी थोडीशी शांतता बाळगली आणि रिंकीसोबत राहायला माझ्या म्हणण्याचा अर्थ असा, मात्र प्रीती आता तुम्ही बहिणीसोबत जावायला लागला आणि मला बोलली की राहू मी तिघी पण बहिणी काय करतो आमच्या आमच्या दिलेल्या रूम मध्ये गेलो. तुझ्यावर किती प्रेम करते सुहागरात सुरू झाली सोबत की आमच्या सगळ्यांच्या नवऱ्याला जसं की आता ती तुझी गर्लफ्रेंड आहे मी नाही आणि त्यांना बाहेर बोलवण्यात आलं. अगं मी सगळ्यांमध्ये मोठे होते पण एक म्हणून मी पण तर आहे माझ्या नवऱ्याच्या मागे गुपचूपच गेले जास्त टाइम एकत्र राहायला लागलो आहे आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागले. मला प्रीतीला माझी हात पकडायचं होतं माझ्या नवऱ्याला म्हणून मी माझ्या धीरांना सांगत होते सांगितलं हे बघा की मी उशिरा तुमचं लग्न झालं आहे आज त्याच्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या बायकांसोबत झोपा पण त्यांना येणाऱ्या 6 महिने दिवस जायला थोडंसं येऊन माझ्या धीराने विचारलं बालकनीच्या पडद्याच्या आड तिथे जाऊन माझी सासू बोलते. प्रीतीने फोन केला आणि राकेशला बापाने घरी बोलवलं अजूनही पूर्ण हुंडा दिला नाही आणि प्रीती 6 महिन्यांच्या आत एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले तर यांना परत त्यांच्या घरी पाठवून द्यायचं. चांगलाच फसला आहे माझ्या जाळ्यात. त्याच्याकडून पैशाची मागही होत आहे पूर्ण आणि तो मला पैसेही देतोय. त्याच्यामुळे आता पैसे मिळाले की त्यालाही मी सोडून देईल आणि दुसरं कोणीतरी मुलगा बॉयफ्रेंड म्हणून आता शोधावा लागेल ज्याच्याकडून आपल्याला पैसे मिळवता येईल. आणि राकेशला बोलत होती की तू असं कधीही माझ्या घरात येत जाऊ नकोस, त्याला जर संशय आला तर मग आपली भेट होणार नाही. तेव्हा राकेश बोलतो मी तुझा नवरा आहे, तू पहिल्या नवऱ्याला तर सोडलंस आणि दुसऱ्यालाही सोडून तिसरा नवरा करणार आहेस का? तेव्हा प्रीती त्याला म्हणते तू दुसरा नवरा आहेस पण मला तुझ्यात आता इंटरेस्ट राहिला नाही. मला राहुलच खूप आवडायला लागला आणि मी त्याच्यावरच प्रेम करते. मग तू हे शारीरिक संबंध वगैरे माझ्यासोबत का बनवतेस? राकेशनं चिडूनच तिला विचारतो. तेव्हा ती बोलते की माझ्या शरीराला सवय झाली आहे तुझी म्हणून, बाकी दुसरं काही समजू नकोस. हवं तर काही दिवसांनी पे करून टाकत जाईल या गोष्टींसाठी तुला. आता मात्र मला खूप राग आला आणि मी बाहेरच निघालो आणि तिला बोललो प्रीती. प्रीती पटकनच त्याच्यापासून बाजूला होत मला बोलली राहुल तू तर लेट येणार होतास ना, मग इतक्या लवकर कसा? तेव्हा ती काही बोलणारच त्याच्या आधीच मी तिच्या गालात मारलं आणि तिला बोललो तुला लाज वाटत नाही का 3 लेकरांची आई असताना अशी आईयाशी करायला? अगं तुझा लग्नासारखा मुलगा आहे, त्याचं लग्न तुझ्याशिवाय जमू शकत नाही आणि तू अशी आईयाशी करत इकडे तिकडे फिरत आहेस. मी तुझ्या मुलाच्या वयाचा आहे आणि तू मला तुझ्या प्रेमामध्ये पाडलंस. मला तर खरंच तुझी चाल लक्षातच आली नाही, मी मात्र तुझ्या सुंदरतेवर भालो. पण तू इतकं मोठा धोका माझ्यासोबत करत आहेस हे मला खरंच समजलंच नाही. अजूनही तुझ्यामध्ये थोडीफार जरी लाज बाकी असेल तर तुझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जा आणि तुझ्या मुलांना सांभाळ.
त्यांच्या नजरेमध्ये तू पडू नकोस जशी आमच्या नजरेत पडलीस. इतकं बोलून मी तिला माझ्या घरातून जायला लावतो. ती माझ्या नजरेत नजर मिळावू शकत नव्हती, कारण तिला खूपच वेगळं झालं होतं की राहुलला तिच्याबद्दलची सगळी सत्यता कळाली. ती मला बोलत होती की राहुल, मी तुझ्यावर खरं खरं प्रेम करत आहे. मी सगळ्यांना विसरून गेली आहे आणि आता तूच माझं सगळं काही आहे. तेव्हा मी तिला बोलतो की मी तुला पे करायला रिकामा नाही ग. मला तुझ्या शारीरिक संबंधांचीही काही गरज नाही. मी तुझ्या मनावर प्रेम केलं होतं, तुझ्या शरीरावर नाही. त्याच्यामुळे मला आता तू नकोय. तू इथून माझ्या घरातून निघून जा. तेव्हा ती तिथून निघाली आणि मी राकेशलाही बोललो की राकेश, एखादं लग्न झालेलं जोडप्याची जिंदगी बर्बाद करून टाकणं, त्या स्त्रीला आपल्या ताब्यात करणं हे अजिबातही चांगलं नाही. हस्तखेत कुटुंब तू बर्बाद केलं आहेस. त्याच्यामुळे अजूनही ह्या प्रीतीला तू समजाव आणि तिच्या पहिल्या नवऱ्याकडे पाठवून दे. तुला पाप तरी लागणार नाही. तोही नजर खाली घालून बघत होता. मी आता दोघांनाही माझ्या घरातून बाहेर काढून दिलं. जाता जाता तिनं माझ्याकडे बघितलं आणि मीही तिला बोललो, बरं झालं मी तुझ्यासोबत लग्न केलं नाही, नाहीतर मी माझ्या आईवडिलांना काय तोंड दाखवू शकलो असतो. तू किती मोठा फ्रॉड केलास. 20 वर्षांनी मोठी असतानाही तू 20 वर्षाच्या लहान मुलासोबत आपलं प्रेम जडवलं, तेही इतकं खोटं बोलून. मला लाज वाटत आहे आज तुझी. गेट आऊट. मनात मी तिच्या तोंडावर माझ्या घराचा दरवाजा बंद केला. खरंच आज मी रिंकीमुळे या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकलो, नाहीतर कदाचित माझ्याही जीवनामध्ये ही प्रीती येऊन तिनं माझाही फायदा उचलला असता. माझेही पैसे घेऊन ती असंच कुठेतरी तिसऱ्याच माणसासोबत निघून गेली असती. माझे डोळे देवानं लवकरच उघडले. त्यातच मी देवाचे आभार मानतो. माझ्यासोबत जेव्हा हे घडलं त्यानंतर मी कोणत्याही स्त्रीकडे तशा नजरेनं बघितलंच नाही. मी ठरवलं होतं की आईवडील माझे ज्या मुलीसोबत लग्न लावून देतील त्याच मुलीसोबत मी आता लग्न करेल. कारण या ऑफिसमध्ये ज्या स्त्रिया येतात त्या कुठून येतात, काय येतात, आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसतं आणि अशा प्रकारे आपल्याला त्या जाळ्यात पकडतात हे आपल्याला माहिती नसतं. त्यांना फक्त आपला पैसा गरजेचा असतो. पैसा एकदा भेटला की त्या आपल्याला सोडून निघून जातात. मी खूप मोठी चूक करण्यापासून आता वाचलो होतो. आज मी खूप खुश आहे की माझ्यासोबत असे काहीही एक घटना घडली नाही. अशी वाईट घटना घडण्याअगोदरच मी सावध झालो. मित्र आणि मैत्रिणींनो, या स्टोरीचं तात्पर्य फक्त एकच आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात तेव्हा तुम्ही सगळ्यात अगोदर तिचं वय, तिची कास्ट, ती काय करते, तिचं लग्न झालं आहे किंवा नाही, झालं असेल तर ते का मोडलं, त्याचं कारण काय, हे सगळं बघूनच त्या व्यक्तीवर प्रेम करा. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रेमविवाहाला कुणाचाच नकार नसावा आणि काही प्रॉब्लेम तुमच्या प्रेमविवाहामध्ये क्रिएट होणार नाही. आणि मी स्त्रियांना सांगू इच्छिते की तुम्ही आपल्या लहान लेकरांना सोडून एकटं परपुरुषासोबत पळून जातात, पण मागे तुम्ही तुमचा पती, तुमचे मुलं सोडून त्यांना एकटे पाडतात. त्यांचा विचार न करता तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता. हा इतका मोठा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही एकदा तुमच्या लहान बाळांकडे बघा की जे तुम्हाला आई आई करत तुमच्याशिवाय मोठे होणार आहे आणि तुमचे संस्कार त्यांच्यावर पडणार आहे. म्हणून कृपया करून असे कोणतेही पाऊल उचलू नका जेणेकरून तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या मुलांना जगामध्ये तोंड दाखवण्याचीही लाज वाटेल. पाप तुम्ही केलं असेल पण तुमच्या नावाने त्यांना ओळखलं जाईल की हा तोच आहे, ही त्याची बायको पळून गेली. प्लीज स्वतःकडे नाही तर आपल्या मुलांकडे आणि आपल्या नवऱ्याकडे बघून तरी असं वागण्याचं टाळा. आयुष्य खूपच सुंदर होईल. स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद.